बातमी पुण्यातून आहे। पावसासंदर्भात पुण्यामधील भिडे पुलावरून आता वाहतूक सुरू केलेली आहे। पावसामुळे भिडे पुलावर पाणी आलं होतं, त्यामुळे ही वाहतूक बंद होती। शुक्रवारी भिडे पुलावरची वाहतूक बंद होती। महानगरपालिकेकडून राडा रोडा काढण्याचं काम आता सुरू आहे, मात्र वाहतूक आता सुरू झाली। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी, पाहूयात। पुणे शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केल्यामुळे जे आहे ते पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती। आणि हा जो माझ्या पाठीमागे जो भिडे पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता, परंतु आता खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो काल 4 वाजेपासून पूर्णपणे बंद केल्यामुळे नदी पात्र जे आहे ते काहीसं रिकामं झालेलं आहे। नदी पात्रातून जो पाणी जे वाहतंय ते कमी प्रमाणात वाहतंय आणि या भिडे पुलावरून जे पाणी वाहत होतं ते देखील ओसरलेलं आहे, त्यामुळे आज सकाळीपासून प्रशासनाकडून या भिडे पुलावरून जी वाहतूक आहे ती खुली करण्यात आलेली आहे। लोकांना येण्या जाण्यासाठी हा भिडे पूल जो आहे तो खुला करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो राडा रोडा जमलेला आहे नदीच्या प्रवाहाबरोबर जे काही राडा रोडा लाकूड गवत जे वाहून आलेलं आहे ते काढण्याचं काम महापालिकेकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।